मित्रांनो आज आपण खूपच सोपी अशी चारची कसोटी शिकणार आहोत तर चारची कसोटी काय आहे सुरुवातीला आपण पाहू तर दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने ने निशेष भाग जातो अशी आहे चारची कसोटी आता वाचल्यानंतर आपल्याला घेत लक्षात येणार नाही त्यामुळे आपण काही उदाहरणे घेऊ आणि चारची कसोटी समजावून घेऊ तर सुरुवातीला आपण एक उदाहरण घेऊ समजा सत्तेचाळीस या संख्येला चारने निशेष भाग जातो का मग आता या ठिकाणी काय लिहिलंय एकक व दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते आता या ठिकाणी तर दोनच अंक आहेत आहे एकक आणि आहे दशक म्हणजे आहे ती संख्या म्हणजे दोन अंकी जर संख्या आली तर आपल्याला ती चारच्या पाड्यात आहे का हे पाहण्यासाठी त्या संख्येलाच भाग द्यायचा आहे तरच आपल्या लक्षात येईल की चारने त्या संख्येला निश्चित भाग जातो का आता या ठिकाणी दुसरा काही पर्याय नाही दोन अंकी संख्येला आणि भागाकार पण पटकन होतो चार एक चार वरून घेतला साताचा चार एक चार बाकी आली तीन याचा अर्थ या, या संख्येला ने निशेष भाग जात नाही समजा दुसरी संख्या घेतली आपण चारशे अडतीस आता कसोटी काय एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली अडतीस मग या संख्येला चारने भाग जातो का ते पाहायचं चाराला सॉरी चारने तीन ला भाग जात नाही डायरेक्ट आपण अडतीस ला बघू चार नवे छत्तीस बाकी आली दोन म्हणजे चारशे अडतीस या संख्येला चारने निश्चे भाग जात नाही दुसरं एक उदाहरण घेऊ आपण समजा नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस मग या संख्येला चारने निश्चय भाग जातो का आपल्याला जर काढायचं असेल तर काय करणार आपण एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या पाहिजे कोणती आली अठ्ठेचाळीस मग त्या अठ्ठेचाळीसला ने भाग जातो का एवढंच पाहिजे पूर्ण या संख्येला भाग देत बसायची गरज नाही शेवटचे दोन अंक म्हणजेच एकक स्थानचा आणि दशक स्थानचा चार एक चार आणि चार दोने आठ बाकी आली शून्य म्हणजे भाग निश्चेच गेला म्हणजे नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस या संख्येला ने निशेष भाग जातो असं आपल्याला म्हणता येईल मग संख्या कितीही मोठी असू दे आपण फक्त काय करायचंय शेवटचे दोन अंक पाहिजे समजा या ठिकाणी तुम्हाला संख्या दिली तीन लाख सदतीस हजार चारशे छत्तीस आणि विचारलं या संख्येला चारने निशेष भाग जातो का मग तुम्ही काय करायचं पूर्ण संख्येला भाग देत बसायचं नाही मग कसोटीचा काय उपयोग मग कसोटी वापरायची काय कसोटी का वापरायची शेवटचे दोन अंक घ्यायची त्यापासून मिळणारी संख्या आहे छत्तीस आणि मग चारने तिला भाग द्यायचा चार नवे छत्तीस भाग गेला म्हणजेच या पूर्ण संख्येला चारने निश्चेष भाग जातो म्हणजेच ती संख्या चारच्या पाड्यामध्ये येणार तुम्हाला वाटेल चारचा पाडा तर चाळीस पर्यंतच संपला परंतु चार दहा चाळीस चार अकरा चव्वेचाळीस चार बारा अठ्ठेचाळीस असा चारचा पाडा अनंत आहे तो संपत नाही म्हणजे ही संख्या कुठेतरी दूर चारच्या पाड्यात येते समजा परीक्षेमध्ये असा प्रश्न आला पुढील पैकी कोणती संख्या चार ची विभाज्य आहे म्हणजेच काय चारने त्या संख्येला निशेष भाग जातो बाकी शून्य उरते आणि तुम्हाला चार पर्याय दिले मग आता प्रत्येक संख्येला आपण भाग देत बसायचं नाही आपली जी कसोटी आहे त्या कसोटीचा आपण वापर करायचा पहिली संख्या आहे त्रेचाळीस हजार दोनशे चौतीस यामध्ये शेवटचे दोन अंक कोणते आहेत चौतीस मग चौतीस चार। चारच्या पाड्यात आहे का तर चार आठ बत्तीस म्हणजे बाकी दोन होते म्हणजे या संख्येला निश्चित भाग जात नाही पुढची संख्या आहे बत्तीस हजार तीनशे सत्तेचाळीस शेवटचे दोन अंक मिळून सत्तेचाळीस ही संख्या तयार होते ती आहे का चारच्या पाड्यात तर ती सुद्धा नाही बाकी ती तीन उरते त्यानंतर शहाण्णव हजार तीनशे नव्वद मग शेवटचे दोन अंक म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान मिळून झाले नव्वद मग चार दुने आठ एक उरला आणि चार दुने आठ दोन उरला म्हणजे बाकी शून्य उरली नाही म्हणजे निश्चय भाग जात नाही आणि शेवटी संख्या आहे सदुसष्ट हजार आठशे अडुसष्ट शेवटचे दोन अंक मिळून संख्या तयार होते अडुसष्ट ने भाग देव आता चार एके चार दोन उरले वरून घेतला आठ चारास अठ्ठावीस या ठिकाणी मात्र आपल्याला बाकी शून्य मिळाली म्हणजे चौथा पर्याय सदुसष्ट हजार आठशे अडुसष्ट या संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे ती संख्या चार ची विभाज्य आहे अशा प्रकारे कसोटीचा वापर करून आपण उत्तर काढायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू